उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये लग्नाच्या दोन दिवस आधी बाथरूममध्ये महिला कॉन्स्टेबलचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे घरामध्ये महिला कॉन्स्टेबलच्या लग्नाची तयारी सुरू होती आणि महिला कॉन्स्टेबल हळदी समारंभानंतर आंघोळीसाठी गेली होती बराच वेळ ती बाथरूममधून न आल्याने घरातील सदस्यांनी दरवाजा तोडला असता महिला बाथरूमच्या फरशीवर बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे दिसले मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबियांनी या घटनेनंतर डॉक्टरांना बोलावलं डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं आहे हे प्रकरण मेरठच्या सरधना पोलीस स्टेशन क्षेत्रातील अहमदाबाद गावाशी संबंधित आहे मंगळवार सात फेब्रुवारीला बुलंद शहरच्या गुलावटी भागातील नथुगडी गावातून गीताशी वरात येणार होती रविवारी दुपारी हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर गीता बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली असता बराच वेळ काहीच हालचाल न झाल्याने घरातील सदस्यांनी बाथरूमचा दरवाजा तोडला असता त्यांना गीता बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली गीताला बाहेर काढून डॉक्टरांना बोलावण्यात आलं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं नवरीच्या मृत्यूची बातमी समजताच नातेवाईकांना मोठा धक्का बसलाय आणि लग्नाच्या आनंदाचे दुःखात रूपांतर झाले माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे